कोफ्ता करी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर तुरीचे दाणे जे आता या सीजन मध्ये म्हणजे आता विंटर सीजन चालू आहे, थंडीच्या दिवसांमध्ये खूप जास्त प्रमाणात तुरीच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा अवेलेबल असतात आणि छान स्वस्त दरातही असतात आणि हेल्दी सुद्धा आहेत, कारण हिरवा भाजीपाला हा पौष्टिक असतो. त्यासाठी तर आपण तुरीच्या दाण्यापासून आमटी वेगवेगळे पदार्थ हे सगळे खाल्लेच असते. पण आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, तुरीच्या दाण्याची कोफ्ता करी. तर खूप सिंपल आहे, घरच्या साईडला म्हणते खूप जास्त असं तामझाम नाही करायची गरज आहे, पण पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि वेगळी आहे आणि खूप छान अप्रतिम चव लागते. ज्यांना तरीच्या भाज्या खूप जास्त आवडतात ना त्यांना ही भाजी नक्की आवडेल. तर खूप ही भाजी खूप छान आहे, टेस्टी आहे. तर नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट रेसिपी कशी बनवायची हे समजेल. तर जास्त न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आल्या तर प्लीज 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 चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या या सबस्क्राईब केल्याने कमेंट केल्याने मला खूप जास्त मोटिवेशन मिळते आणि नवनवीन पदार्थामध्ये इंटरेस्ट वाटतो आणि नवनवीन पदार्थ मी तुमच्यासाठी ठेवण्याचा प्रयत्न करते. तर प्लीज 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 लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर आणि प्रेस पण करा बोलले पण बरं का. तर चला मग सुरू करूया पटकन रेसिपी, तुरीच्या दाण्याची कोफ्ता करी अशी बनवायची. तर इथे आपण आधी ग्राइंड करून घेऊया सगळे मिक्सरन का कोफ्ता बनवण्यासाठी. तर कोफ्ता बनवायला घेऊया तर मी ते पाऊण वाटे तुरीचे दाणे घेतलेले आहे, तुरी छान सोलून घेतले आणि फ्रेश मी दाणे घेतलेले आहे. मार्केटमध्ये आता सध्या अवेलेबल आहेत थंडीच्या दिवसामध्ये. इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मी सांबार घेतला आहे थोडासा कोथिंबीर, बेसिकली अर्धा नाही सॉरी पाव चमचा मी इथं जिरं घेतलेलं आहे. कोथिंबीरचे डंठल असेल तर बेस्ट आहे, छान फ्लेवर येते त्यांनी. तर मी मेन म्हणजे कोवळ्याचे डंठल असतात तेच मी घेऊन घेत असते. तर असं जाडसर आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहे, तुम्ही बघू शकता या पद्धतीने जाडसर मी छान असं ग्राइंड करून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स घालून घेऊया कोफ्ते बनवण्यासाठी. अर्धा चमचा आला लसणाचं पेस्ट, अद्रक लसणाचं बेसिकली, पाव चमचा लाल तिखट घेतला आहे रेग्युलर आणि स्वादानुसार मीठ आणि पाव चमचा हळदी पावडर घेतलेला आहे मी इथे आणि पाव चमचा धने पूड आणि पाव चमचा इथे गरम मसाला घेत आहे मी, सॉरी काळा मसाला घेत आहे. गरम मसाला असेल तरी चालेल, तुमच्या रेग्युलर जो वापरीचा असेल तो घालू शकता इथे. मिरच्या टाकल्या म्हणून मी तिखट थोडं कमी घातलं. आता बेसन घालून घेऊया बाइंडिंगसाठी. इथे 2-3 चमचे मी बेसन घालत आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीच्या हिशोबाने घाला किंवा मग बाइंडिंग बरोबर होईपर्यंत तुम्ही थोडासा अजून ॲडजस्ट करू शकता. तर हे छान मिक्स करून घेऊया आणि आता या पद्धतीने आपण हे बॉल्स बनवून घेऊया. थोडंसं एकदम असं घट्ट नाही राहते, थोडंसं लिक्विडी राहते, त्यामुळे असे बॉल्स बनवायचे. आणि मी सिलेंड्रिकल शेप देत आहे, तुम्ही कोणताही शेप देऊ शकता यामध्ये. तर या पद्धतीने सगळे बॉल्स आपण रेडी करून घेऊया कोफ्ताज बेसिकली. तर हे कोफ्ता आपले आता रेडी होत आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहे ग्रीन ग्रीन. आणि आता हे कोफ्ता आपले सगळे बनवून तयार आहे. आणि मी इथे एक कांदा घेतलेला आहे एक मोठ्या साईजच्या बारीक कापून आणि एक मोठ्या टोमॅटोची मी इथे प्युरी करून घेतलेली आहे. तर आता हे कोफ्ता फ्राय करून घेऊया. पॅन ठेवलेला आहे, त्यावरती मी 1 चमचा ऑइल घातलेलं आहे आणि हे कोफ्ते यामध्ये घातलेलं आहे थोडंसं गरम झाल्यानंतर तेल. आणि आता हे सगळे कोफ्ते आपण फ्राय करून घेऊया आलटून पलटून. तुम्ही बघू शकता चारही बाजूने ते छान आलटून पलटून आपण सतत पलटत राहायचे, म्हणजे ते सगळीकडून छान शिजून येतात. शॅलो फ्राय करत आहे मी, डीप फ्रायसुद्धा करू शकता तुम्ही, पण मग ऑइल जास्त पाहिजे नाही त्यामुळे मग मी हे असं शॅलो फ्राय करून घेत आहे.
आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने मस्त सॅलो फ्राय झालेले आहे. तुम्ही असेही खाऊ शकता चटणीबरोबर, दहीबरोबर, रायताबरोबर, कषायबरोबर. हे मस्त टोमॅटो सॉसबरोबर सुद्धा छान लागते. तर आपले कोफ्ता मस्त गोल्डन ब्राऊन शॅलो फ्राय झालेले आहे. आणि आता हाच तेल मी दुसऱ्या कढईमध्ये घालून घेत आहे आणि त्यामध्ये पुन्हा तेल थोडं कमी आहे तर एक चमचा पुन्हा ॲड करत आहे मी, कारण करी आहे तर मग थोडंसं तर्री पाहिजे आपल्याला म्हणून. तर तेल गरम झाला, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. ते छान तळतळलं फुललं मस्त जिरं की यामध्ये कांदे मी घालून घेत आहे. छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे, सॉरी कापून घेतलेलं आहे. जेवढं बारीक कापता येईल तुम्हाला कांदे तेवढं बारीक तुम्ही कापून घ्या, म्हणजे काय होईल मस्त ग्रेव्ही छान येते त्याला थिकनेस वगैरे. आणि आता छान ब्राऊन झाले गोल्डन ब्राऊन आपले कांदे, तर मी इथे एक चमचा भरून आलं लसणाचा पेस्ट यामध्ये घालत आहे आणि छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित. ह्या आणि हे छान मिक्स झालं मस्त, जे आलं लसूण छान फ्राय करून झालं की यामध्ये आपण पावडर मसाले घालूयात. आणि इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे, एक चमचा भरून मी धनिया पावडर घालत आहे. आणि इथे अर्धा चमचा हळदी पावडर घालत आहे, अर्धा चमचाला थोडंसं कमी रेग्युलर आपलं लाल तिखट असतं ते घालत आहे कारण ते तिखट आहे. आणि इथे थोडंसं कलर चांगलं यायसाठी म्हणून मी कश्मीरी लाल मिर्च अर्धा चमचा घालत आहे यामध्ये. आणि एक चमचा भरून मी इथे काळा मसाला घालत आहे. तुम्ही नेहमीच सांगते तुमच्या रेग्युलर वापरीतला जो पण मसाला असेल तो घालू शकता. आणि ते छान मिक्स केल्यानंतर आपण इथे टोमॅटोची प्युरी घालून घेत आहे, कारण याने आपल्या मसाल्याला छान बाइंडिंग येईल आणि खूप छान एक कांदा इकडे वगैरे आणि रस्सा इकडे असं जाणार नाही आणि छान एक बाइंडिंग येईल. तर मस्त मिक्स करून झालं, तेल थोडंसं वर आलं की याला एक 2-3 मिनटं झाकून वाफवून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता 1-2-3 मिनटं हे झाकून वाफवल्यानंतर छान तर्री आलेली आहे वर. आणि तरी पण थोडंसं 1-2 मिनटं आणखी शिजू द्यावं लागणार आहे या मसाल्याला, जेणेकरून आपली छान ग्रेव्ही शिजून येईल आणि आपलं जे टोमॅटोची पुरी घातली होती ती सुद्धा कच्ची राहणार नाही. आणि आता 2 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त आपलं मसाला रेडी झालेला आहे. आता यामध्ये पाणी घालून घेऊया, जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे ज्या थिकनेसची पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. तर या बाउलमध्ये आपण जे तुरीच्या दाण्याचे कोफ्ते रेडी केले होते तर त्याच्यामध्ये काही राहून जाते ना, तर ते थोडंसं पाणी घालून आपण यामध्ये घालून घेऊया, म्हणजे आपली ग्रेव्हीसुद्धा थिक होईल कारण त्या दाण्यामध्ये स्टार्च जास्त असते. तर हे झाकून छान याची उकडी काढून घेऊया आपण. आणि तुम्ही बघू शकता छान उकडी आलेली आहे आपल्या ग्रेव्हीला. आणि आता यामध्ये आपण हे आपले जे कोफ्ते रेडी केलेले होते ते घालून घेऊया. तर मस्त दिसत आहे आपली थिकनेस छान आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला आणि कोफ्तेसुद्धा शिजेल आणि त्यातलं थोडंसं स्टार्च ते त्यामध्ये जाईल आणि पुन्हा आणखी आपली ग्रेव्ही छान थिक होईल. तर या पद्धतीने आणि आता झाकून याला 5-6 मिनटं लो हीटवरती आपल्याला हे शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही छान, हे बघू शकता. आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की इथे तर्री तर आलेलीच नाही, तर बाजूला तुम्हाला थोडंसं रेड दिसत असेल तर तीच आहे, तीच तर्री आहे. तर हे थोडा वेळ कोथिंबीर घालून आपण मस्त 5 मिनटं थोडंसं बाजूला ठेवून देऊया बंद करून झाकून. आपली जी भाजी आहे ती थोडीशी शांत झाली की मस्त त्याला थिकनेसही छान येतो आणि वरती तर्रीसुद्धा येतो. तर आपण 5 मिनटानंतर बघून घेऊया भाजी. तुम्ही बघू शकता आता हे सर्व कलर करायला रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त थिकनेस आलेला आहे भाजीला आणि तर्रीसुद्धा छान आलेली आहे. आणि मस्त आता हे गरमागरम आपण सर्व करूया आणि तुम्ही बघू शकता मस्त भाजी दिसत आहे, खूप छान झालेली आहे, टेस्टी तर झालेली आहे, प्लस त्याचं टेक्स्चर आणि कलरसुद्धा मस्त प्रतिम आलेला आहे. आणि एन्जॉय करायला काहीच हरकत नाही, ही भाजी खूप टेस्टी बनते. नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवता की नाही ही रेसिपी आणि आवडली की नाही. तर भेटूया असंच छानसा रेसिपीबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी बनवा आणि मला कमेंट करा. चला तर मग, आणि सगळ्यात महत्त्वाचं हेल्दी राहा बरं का. बाय बाय.